अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी घेतलेल्या बैठकीत कामगारांना बोनस देण्याचे आदेश दिले. ठेकेदारांकडून कामगारांची पिळवणूक होत असते. काबाड कष्ट करणाऱ्या कामगारांचा बोनस हा अधिकार आहे आणि तो न देणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचे आदेशही अतिरिक्त आयुक्तांकडून देण्यात आल्याचे आरपीआयचे गटनेते सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. जे महानगरपालिकेमध्ये 3,500 कर्मचारी ठेकेदार पद्धतीने काम करतात, आउटसोर्सिंग मध्ये जे काम करतात, त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं याकरिता आम्ही मागणी करत होतो. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आम्हाला आढळल्या होत्या. उदाहरणार्थ, त्यांना पेमेंट वेळेवर मिळत नाही, पेमेंट बँकेत जमा होत नाही, त्यांना जेवढं त्यांचं पेमेंट महिन्याला मिळायला पाहिजे ते पेमेंट त्यांना व्यवस्थित होत नाही, त्यांना बोनस मिळत नाही, त्यांना ESI ची फॅसिलिटी मिळत नाही, कसल्याही प्रकारचं संरक्षण त्यांना मिळत नाही. गेल्या वर्षभरामध्ये जेवढे कामगार महानगरपालिकेमध्ये ठेकेदार पद्धतीमध्ये आउटसोर्सिंगमध्ये काम करत होते, त्या प्रत्येक ठेकेदारला ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे लेबरचं, त्यांना बोनस देणं अनिवार्य आहे असं आज ठणकावून सांगितलं. त्यामुळे ह्या दिवाळीमध्ये जवळजवळ 3,500 ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस दिलं जाणार आहे. जो ठेकेदार हे बोनसची रक्कम देणार नाही, पुढच्या वर्षीच्या ठेकेदार पद्धतीमध्ये त्याला ब्लॅकलिस्ट केलं जाईल असं अतिरिक्त आयुक्तांनी आज स्पष्ट केलेलं आहे.